नमस्कार, मी सिराज कुतुबुद्दीन शेख, राहणार तरुळी तालुका फलटण जिल्हा सातारा, माजी संचालक मार्केट कमिटी फलटण. तरुळी गाव हे पूर्णपणे पहिल्यापासून लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर आणि माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठिंबावर पूर्णपणे खंबीरपणे हा पूर्ण गाव साथ देत आहे. ते त्यांच्या 91 इलेक्शनपासून लोकसभेच्या आणि आज तागाच्या दादाच्या 19 इलेक्शनपर्यंत तरुळी गावाने इतकं भरभरून साथ दिली आहे आणि सर्व तरुळे ग्रामस्थांचे मी आभार मानतो. आणि सर्व आत्ता जे विद्यमान सरपंच गायकवाड आणि विद्यमान सरपंच सोनंदा खराडे यांनी पूर्ण तरुळीची जबाबदारी घेऊन मला बाहेर पूर्ण फिरण्याची संधी जी दादांनी जबाबदारी दिली ती मी पिलीच. पण गावातून ह्या दोन्ही महिला सरपंच उपसरपंचांनी इतकी मोलाचं सहकार्य मला दिलं की गावात त्यांना होम टोन करून दादांना चित्त जास्तीत जास्त लीड देता येईल एवढं लीड मिळवून दिलं दादांना. आणि दादा ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस पूर्ण महिला युवक आबालवृद्ध सर्वांनी गावात जल्लोषात मिरवणूक काढली आणि आनंदोत्सव साजरा केला. पार पडल्या लोक 19 लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषद गटातून तडगाव जिल्हा परिषद गटातून जी दादांनी माझ्यावरती दोरा सांभाळ दिलेली होती जबाबदारी या पूर्ण जिल्हा परिषद गटाची मी लोकांच्या सहकार्याने समर्थपणे पेली. लोकांचे भरपूर सहकार्य मला मिळाले आणि हा जिल्हा परिषद गटातून विद्यमान आमदार आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्यांचा गड आहे हा तरी ह्या गडातून आम्ही पूर्ण लोकांच्या सहकार्याने त्यांच्यावर मी राष्ट्रवादी लीड टाकलं. लोकांचं सहकार्य, प्रत्येक गावातून तरुणांचा उत्साह, लोकांचा प्रतिसाद, महिलांचा प्रतिसाद, उमेदवार हा आपल्या तालुक्यातला असल्यामुळं लोकांनी इतकं भरभरून आम्हाला फोन साथ दिली. कार्यकर्ते तर उत्साहाने होतेच पण आम्ही प्रचार इतक्या प्रकारे केला की प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मोदीच्या कामाचं, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या कामाचं आणि नेत्यांनी जे माजी खासदार नेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी केलेले कामाचं लोकांना आम्ही मतदारांना पटवून सांगितलं आणि ते लोकांना पटलं आणि लोकांनी आम्हाला भरभरून साथ दिली आणि त्याचा परिणाम या 23 तारखेला बोलायला झाला. तरी या झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये सर्व तरुळीतील ग्रामस्थ, सरपंच, सोसायटी, ग्रामपंचायत सोसायटी आणि सर्व मंडळ, मग सर्व प्रकारची मंडळ आणि गटातील जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार, सर्व हितचिंतक यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आणि दादाच्या प्रेमाने जे मतदान केलं त्याचा मी सत्यच्या ऋणी आहे. आणि इथून पुढे काळात दादा माझ्याकडून दादाकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं मी सर्वांना सहकार्य करणार आणि पुढील वाटचाळीत माझ्या नूतन खासदार रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर माझ्या शुभेच्छा आणि पुढील काम वाटचालीत त्यांना शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवतींना महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी. पत्रकारिकेत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज व्हा. अनुभवाची गरज नाही, फक्त हवा तुमचा आत्मविश्वास. अनुभव आम्ही देऊ, इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. संपर्क नंबर 8459343193 आणि 9767770500.